जर भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीच होणार असाल तर ते इथेही केलं असतं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर थेट वार. शिवसेनेत कोणी राहिलं नाही असं दाखवलं जातं, मात्र महाराष्ट्रात मोठ्या सभा घेण्यासाठी सज्ज झालोय. मुख्यमंत्र्यांचा नगरसेवकांशी संवाद साधताना वक्तव्य. आगामी पालिका निवडणुका भगव्या रंगातच लढू, सेना नगरसेवकांच्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्धार. शिवसेना 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवणार, विधानसभा उपाध्यक्ष आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकीत चर्चा. नोटीशीनंतर पुढील काही तासात बंडखोर आमदारांना म्हणणं मांडावंच लागणार. बंडखोरांविरोधात आदित्य ठाकरेंची आक्रमक भूमिका, याआधीही लोकांनी सेनेशी गद्दारी केल्याचं आदित्य यांचं वक्तव्य. बैठकीतून आदित्य ठाकरे यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन. शिंदे गटाची वेळ निघून गेली आहे, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचं वक्तव्य. विधान भवनासह रस्त्यावरची लढाई जिंकणारच, राऊतांचं शिंदेंना चॅलेंज. शरद पवारांना धमकी देणाऱ्यांना विचार करावा लागेल आणि त्यांचा विचार मोदींना करावा लागेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या ट्विटनंतर संजय राऊतांचं वक्तव्य. राणेंची भूमिका भाजपची भूमिका आहे का? ट्विटरद्वारे सवाल. शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळणार नाही, शिंदे गटाबाबत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची आक्रमक भूमिका. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल, नीलम गोऱ्हेंचं विधान. बहुमताचा आकडा पूर्ण, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचा एबीपी माझाशी बोलताना दावा. एकनाथ शिंदेंची पाकिस्तानातही चर्चा, पाकिस्तानातील गुगल सर्च ट्रेंडमध्ये शिंदे प्रथम क्रमांकावर, सौदी मलेशिया नेपाळमध्येही शिंदेच ट्रेंडिंग. आमदार दिलीप लांडे देखील शिंदेंच्या गोटात, गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये शिंदे गटाकडून दिलीप लांडे यांचं स्वागत. कालपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असलेले लांडे शिंदेंच्या गटात सामील. दिलीप लांडे शिंदे गटामध्ये शिवसैनिक आक्रमक. चांदिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचं आंदोलन, कार्यालयाबाहेरच्या लांडे यांच्या फोटोला काळं फासलं. शिंदेच्या समर्थनात नरेश म्हस्केंकडून व्हिडिओ पोस्ट, शिंदेच्या कामाचे भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरती शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्याकडून व्हायरल. नरेश म्हस्के यांचा शिंदेंना पाठिंबा. अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता. गटनेते पदाचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंना धक्का, तर शिंदे हायकोर्टात दाद मागणार. तात्काळ आसाम सोडा, काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांचं शिंदेंना पत्र. यंत्रणा तुमची बडदास्त ठेवण्यात व्यस्त, अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरांच्या पत्रात उल्लेख. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात 2 अपक्ष आमदारांचा अविश्वास प्रस्ताव. बंडखोर आमदारांवर कारवाईचे हक्क उरले नाहीत, अपक्षांच्या पत्रामुळे पेच वाढला. शिवसेनेतील बंडाळीवर संभाजीराजे छत्रपतींनी बोलणं टाळलं. शिवसेना 2 गटात विभागली हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, संभाजीराजेंचं विधान. लवकरात लवकर कुठलं तरी सरकार येऊ द्या, संभाजीराजेंची मागणी. अनैसर्गिक आघाडी टिकणारच नव्हती, सध्याच्या राजकीय घडामोडींसंदर्भात खासदार उदयनराजेंचं वक्तव्य. महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की, उदयनराजेंचं विधान. महाविकास आघाडी सरकार आपापसातल्या वादामुळे पडणार, राज्यातल्या राजकीय पेचप्रसंगावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी सरकार सेना आमदारांसह जनतेलाही पसंत नाही, दानवेंचं विधान. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न, राजकीय अस्थिरतेवरून राजू शेट्टी यांचं भाजपवर टीकास्त्र. पाशवी वृत्तीनं सरकार पाडणं लोकशाहीसाठी घातक, राजू शेट्टींचं विधान. शिवसेनेचं समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण मातोश्रीवर. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहावेत, विद्या चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची गर्दी, ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी. शिंदे गटात गेलेले आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मुंबईतल्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड. शिवसैनिकांकडून कुडाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. शिवसैनिकांनी कुडाळकरांचे पोस्टर्सही फाडले. सदा सरवणकरांविरोधात माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक. शिवसैनिकांकडून मतदारसंघातील सदा सरवणकरांचे पोस्टर्स काढण्यात आले.
हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना समर्थन, बांगर यांच्याकडून शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण, शिवसैनिकांकडून बांगर यांचं जल्लोषात स्वागत। नाशिकमध्ये शिंदेंच्या होर्डिंगला शिवसैनिकांनी काळं फासलं, शिवाजीनगर भागामध्ये लावलेल्या होर्डिंग्सला काळं फासलं। कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागरांच्या घरावरती शिवसेनेचा मोर्चा, कोल्हापूरातल्या घराबाहेर शिवसेनेची घोषणाबाजी। धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भक्ती यात्रा, यात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा सहभाग, ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेची बॅनरबाजी, पक्षाकडून येणाऱ्या आदेशांचं पालन केलं जाईल, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत निर्णय। मतदारसंघामध्ये परतल्यानं वैभव नाईक यांचं कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत, शिवसेनेसोबत कायम असल्यानं कार्यकर्त्यांनी वैभव नाईक यांची मिरवणूक काढली। कल्याणमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अपमानास्पद फोटो आणि पोस्ट व्हायरल, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात शिवसेना महानगर प्रमुखांची कारवाईची मागणी। अंबरनाथ येथे एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, भगवं वादळ, लोकांचा लोकनाथ, एकनाथ अशा शब्दात ठिकठिकाणी बॅनरबाजी। शिंदे गटातील संदीपान भुमरेंना म्हाडाची लॉटरी, संदीपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचं घर, शिंदे गटात सहभागी झालेले आमदार भुमरे गुवाहाटीत। शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, जालन्यातील सहकारी साखर कारखाना सील, ईडीनं केलेल्या कारवाईबद्दल कोणतीही माहिती नाही, अर्जुन खोतकर यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। अकोला महापालिकेवर शिवसैनिकांकडून मोर्चा, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी सेनेची थेट पालिकेवर धडक, आंदोलकांकडून घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शनं। नागपूरमध्ये काँग्रेसचा मशाल मोर्चा, राहुल गांधींवरील ईडी कारवाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएचं जोरदार शक्तीप्रदर्शन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंचा बारामतीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभाग, खासदार सुप्रिया सुळेंकडून वडकी ते दिवेघाट पायीवारी। लोकलमध्ये पुन्हा मास्क सक्ती करण्यासंदर्भात सरकार विचाराधीन, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा, कोरोना नियमावली लागू करण्यासंदर्भातही निर्णय। राज्यामध्ये दिवसभरात 4205 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, राज्यामध्ये 3752 रुग्ण कोरोनातून मुक्त, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.82%। मुंबईमध्ये दिवसभरात 1898 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 97%। 27 जूनपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात, जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यानं महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय। पुढील 3 ते 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। मुसळधार पावसामुळे शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत कोसळली, विमानतळाच्या रनवेवरून वाहून जाणारं पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। पालघरच्या जव्हार विक्रमगड परिसरामध्ये एसटी बस आणि टँकरचा भीषण अपघात, अपघातामध्ये बस चालक गंभीर जखमी तर काही प्रवासी किरकोळ जखमी। शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोहीम, 5 जुलैपासून राज्यामध्ये झिरो ड्रॉपआउट मिशन, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। पुणे विद्यापीठात सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांसाठी 10% जागा राखीव, सीबीएसई आणि आयसीएसईचे निकाल जाहीर होणं बाकी असल्यानं प्रथम वर्ष प्रवेशासंदर्भात निर्णय। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबरला, 15 जुलैपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार। एसटी प्रवासामध्ये आता फोन पे आणि गुगल पे द्वारे तिकीट काढता येणार, प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाकडून नव्या स्वाईप मशीनची खरेदी, लवकरच नवी सेवा सुरू होणार।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।